अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सिल्लोड तालुक्यातील रामनाईक नगरी जळकी बाजार येथे 9 ऑगस्ट रोजी स्वर्गवासी रामनाईक आदिवासी तळवी भिल्ल समाज विकास बहुउद्देशीय संघ छत्रपती संभाजीनगर हारून तळवी व त्यांचे अधिकारी कर्मचारी वर्ग मित्रमंडळी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व संघटना संस्था आदिवासी नेते कार्यकर्ते आदिवासी समाजातील नवतरुण यांनी एकजूट होऊन जळकी बाजार येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। या कार्यक्रमात मोलाचा वाटा उचलणारे शासकीय नोकरी करून समाजाचे हितचिंतक हारून तळवी व इस्माईल तळवी यांनी या कार्यक्रमाच्या आधारे आदिवासी समाज एका छत्रछायेखाली आणून मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। तसेच 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले। त्याचबरोबर मानाचा वाटा उचलणारे आदिवासी समाजातील प्रसिद्ध गायक बिलाल तळवी यांचे नुकतेच एक आदिवासी आला रे आदिवासी आला हे गीत यूट्यूबला प्रदर्शित होऊन समाजातून या गाण्याला मोठा प्रतिसाद भेटत आहे। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी दादाभाऊ बर्डे, जालना जिल्हाध्यक्ष सलीम तळवी, कोसगाव ग्रामसेवक आलिम तळवी, राजू बर्डे, बापू तळवी, इकबाल तळवी, जाफर तळवी, शब्बीर तळवी, संस्थापक अध्यक्ष अलीबाबा तळवी, समाजाचे गुरुकिल्ली बाबू तळवी, हुसेन तळवी, ज्येष्ठ पत्रकार जब्बार तळवी, दिलीप गायकवाड, माजी सभापती जामनेर हैदर तळवी, सलीम तळवी, ग्रामविस्तार अधिकारी यांच्यासह सर्व समाजबांधव उपस्थित होते। गाण्याच्या तालावर आदिवासी समाजातील नवतरुणांनी हारून तळवी यांना खांद्यावर उचलून बेधुंद नाचून हा उत्सव साजरा केला। हारून तळवी यांचे पूर्वज राम नाईक यांचे समाजकार्य समाज जोडो ही परंपरा चालू ठेवण्याचे कार्य राम नाईक वंशज या नात्याने सिद्ध करून दाखवले। राम नाईक जळकी बाजार हे गाव त्यांनी 1609 साली बसवलं होतं। त्यांना 17 खेड्यांची जहांगीर होती। समाजाचे हितचिंतन, समाजाचे जनक म्हणून त्यांची राम नाईक म्हणून या गावाच्या नावाने ओळख आहे। तळवी भिल ही आदिवासी जमात आहे। हे स्वर्गीय राम नाईक यांच्या नावामुळे अजिंठा पर्वत रांगेत तळवी भिल म्हणून ओळख निर्माण करून दिले। या गावामध्ये आदिवासी बांधव व गावातील सर्व समाज एकजुटीने राहतात। गावातील प्रत्येक सण एकजुटीने साजरा करतात व विशेष म्हणजे जळकी बाजार येथे पुरातन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रात 3रा क्रमांकाचे मंदिर आहे। Thank you.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.